प्रत्येक सिनेमामध्ये प्रयत्न करते तो 100% करते, तसाच या सिनेमामध्ये केलाय. सगळ्यात पहिलं होतं तसं हो, पण ऍक्शन मध्ये खूप लागलं सुद्धा, खूप तसं फिल्म मध्ये मारलं सुद्धा. काय पोहोच आहे किंवा आपण म्हणू शकतो ना की काय काय ताकद आहे मराठी सिनेमामध्ये आणि एक मराठी अभिनेत्री असल्याचा अभिमान. सगळ्या फिल्म्स बघताना जेव्हा हिरोईन मुझे बच्चा मला वाचवा असं करायला मिळतं ना, तेव्हा मज्जा येते. हॅलो, हाय, नमस्कार, मी मज्जा गर्ल अंकिता लोखंडे. अंकुश चित्रपट येतोय, दीप आणि केतकी माझ्यासोबत आहे. कसे आहात तुम्ही? मस्त. म्हणजे मला असं कळलंय की दीप जास्त बोलत नाहीये, तर केतकी म्हणजे केतकीने किती शिकवलं? मी काहीच शिकवलेलं नाही आहे, त्याला काही शिकवायची गरज नाही आहे. मी स्वतः शिकते, कारण मी शिकवण्याच्या पोझिशनमध्ये नाही आहे. बोलायला ग, तो त्याचं उत्तम बोलतो आणि तो फिल्ममध्ये पण त्याने उत्तम काम केलं आणि उत्तम बोललाय. कशी झाली बॉन्डिंग जेव्हा पहिल्यांदा भेट झाली, तेव्हा किती स्ट्रॉंग झाली आता? आमची ना बॉन्डिंग ऍक्च्युली सगळ्यात जास्ती स्वित्झर्लंडला झाली, कारण आम्ही थंडीत कुडकुडत होतो. -4 मध्ये पहिल्याच दिवशी शूट केलं आणि तिच्या ड्रेस मध्ये परफॉर्म केलंय. हा, शिफॉनचा ड्रेस, आणि दिसताना ते इतकं सगळं सुंदर दिसतं. पहिल्यांदा मला मास्टरजींना थँक्यू म्हणायचं आहे की पहिला डान्स मी फिल्ममध्ये केलाय, जे खूप लोकांनी मला विचारलं की तू फिल्ममध्ये डान्स का नाही करत केती. म्हणलं आय डोंट नो, मला माहिती नाही मी करू शकेन का, पण मास्टरजींनी तो कॉन्फिडन्स दिला आणि तो डान्स आम्ही केला. आणि जो केला तो डायरेक्ट काही नाही केतकी, आपल्याला डायरेक्टली आता -4 मध्ये करायचं आहे. फ्लाईटमधून उतरल्या -4 ते युंगफ्राव -15 चक्कर आली होती. सो डान्स केलाय, त्यामुळे आनंद आहे या गोष्टीचा. पण याचबरोबर मी असं म्हणेन की एका अशा फिल्मचा भाग होण्याचा मला आनंद आहे, जी फिल्म हे स्टेटमेंट कुठेतरी मराठी सिनेमाबद्दल किंवा एक असं एक समजलं जातं की मराठी सिनेमाचं बजेट नसतं, हा हे पूर्णपणे मोडून काढलेलं आहे. आणि हे कुठेतरी आमचे निर्माते राजाभाऊ घुले साहेब यांना मी देईन आणि त्याला पूर्णपणे न्याय दिला आहे मास्टरजींनी, आमचे डिरेक्टर निशांत धापसे यांनी आणि सगळ्या टीमनी. तुम्ही जेव्हा सिनेमा 6 ऑक्टोबरला बघाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की मराठी सिनेमाची कमर्शियली काय पोहोच आहे किंवा आपण म्हणू शकतो ना की काय काय ताकद आहे मराठी सिनेमामध्ये आणि एक मराठी अभिनेत्री असल्याचा अभिमान वाटतोय. खूप मस्त. मी दीपकडे येईन. दीप, पहिला चित्रपट, इतके दिग्गज कलाकार आणि को ॲक्टर म्हणून आपल्याला केतकी इतकी सुंदर अभिनेत्री आपल्यासोबत आहे, किती एक्साइटमेंट होती, नर्वसनेस होती, काय फिलिंग? खूप नर्वसनेस होती आणि माझी तर पहिलीच फिल्म होती, त्यामुळे म्हणजे एक प्रेशर होता की एक सगळ्या मोठ्या स्टारकासोबत काम करायचं. आणि माझी सुद्धा पहिलीच फिल्म होती, जसं की केतकीने सांगितलं तिचं पहिलं डान्स होतं, तसं माझाही पहिलंच डान्स होतं. आणि गणेश आचार्य सरांनी खूप सपोर्ट केला आणि प्रोड्युसरनी सपोर्ट केला, त्यामुळे फिल्म बनली. आणि डान्स करताना खूप मजा आली आणि मी कमीत कमी 1.5 महिने मी पण डान्स केलं. आणि जसं कळलं की मूवीमध्ये खूप ॲक्शन सिक्वेन्स आहे, तर मी पण म्हणजे मार्शल आर्ट्स वगैरेचे क्लास लावले आणि खूप शिकायला आणि मजा करायला भेटलं सगळ्या ॲक्टर्ससोबत. अगदी. मला केतकीला विचारायचं आहे, केतकी जेव्हा 50 किंवा 100 जास्त किती होते डान्सर्स? गोविंदा डान्स आला रे आला गोविंदामध्ये कमीत कमी 700 होते आणि स्वित्झर्लंडला कमीत कमी 40 होते. अगदीच, म्हणजे 700 लोक एका गाण्यावर परफॉर्म करतात आणि ते गाणं इतकं बँग ऑन होतं, गणेश सर त्याचं कोरिओग्राफी करतात, अगदी ब्लेस्ड फील नव्हत की हे. आणि अगेन मराठी चित्रपटातलं गाणं आहे आणि आपण त्याचा एक भाग आहोत, किती म्हणजे एका शब्दात काय सांगशील, काय भारी फिलिंग. मी खूप भाग्यवान समजते स्वतःला, कारण मला डान्सचं बॅकग्राऊंड नाही आहे, मला फिल्मचं बॅकग्राऊंड नाही आहे, पण मी जे काही मी करण्याचा प्रत्येक सिनेमामध्ये प्रयत्न करते तो 100% करते, तसाच या सिनेमामध्ये केला आहे. डान्ससुद्धा आम्ही 7-7 तास आम्ही रोज रिहर्सल्स केले आहेत. म्हणजे घरी गेल्यानंतर ते म्हणतात ना रोबोटसारखी हात पाय डिसमेंटल करून ठेवायची वेळ येत होती, पण की असं जरा हात गरम पाण्याच्या बादलीत ठेवून देऊयात आपण. पण
मला असं वाटतं की मास्टरजींनी ते करून घेतलं आमच्याकडनं. आणि अजून एक मी नाव घेईन, ते म्हणजे जिमी सर. इतके सुंदर कॉस्ट्युम्स आहेत, ते कॉस्ट्युम्स घालून थंडीमध्ये -15 मध्ये इट वॉज इम्पॉसिबल. येस, इट वॉज इम्पॉसिबल की थंडी वाजत होती खूप स्विट्झर्लंडमध्ये, पण इतकं सुंदर अनुभवायला मिळालं एक अभिनेत्री म्हणून मला आनंद होतोय. आणि एक मराठी सिनेमामध्ये हे करायला मिळालं ह्याचा आणखी आनंद आहे. अगदीच ऍक्शन पॅक मूवी आहे, किती मार बसलाय. खरंच काही लागलंय आता म्हणजे जेव्हा पहिले तसं थोडाफार लागलं होतं, कारण पहिलेच होतं की म्हणजे ऍक्शन सिक्वेन्स करायचं होतं आणि म्हणजे सगळेच पहिलं होतं तसं ते. पण ऍक्शन मध्ये खूप लागलं सुद्धा, खूप तसं फिल्म मध्ये मारलं सुद्धा तसं. पण ऍक्शन सिक्वेन्स मध्ये खूप मजा आली आणि सगळेच इमोशन, ड्रामा, कॉमेडी सगळ्यामध्ये मजा आली आणि खूप चांगलं झालं. पण मी केतकी जेव्हा पहिलं पोस्टर जेव्हा हेच जेव्हा मी पाहिलं ना, मला असं वाटलं केतकी आता फाईट सिक्वेन्स मध्ये आम्हाला दिसणार आहे किंवा काहीतरी मारामारी करताना केतकी दिसणार आहे. पण आता जेव्हा मी टीजर बघते तेव्हा मला असं वाटते कुठेतरी नाही आहे, पण काही सरप्राईज देणार आहेस का? थोडी एक करशीलच मारामारी? सरप्राईज नक्कीच आहे. मी आता जास्ती स्पॉइलर देत नाही, पण कसं सांगू आता, एक सिक्वेन्स आहे फाईट मध्ये जिथे दीप मला वाचवतो. आता मी का कुठे काय होत हे मी सांगत नाही, पण एक सीन आहे ज्याच्यामध्ये सगळे मला गुंड धरत आहेत. तर मी शॉर्ट झाल्यानंतर आईला म्हणलं, आई आज माझं किडनॅपिंग झालं. सो इट वॉज व्हेरी फन, कारण सगळ्या फिल्म्स बघताना जेव्हा हिरोईन मुझे बच्चा मला वाचवा असं करायला मिळतं ना, तेव्हा मज्जा येते. पण मी पर्सनली कमर्शियल ॲक्शन, डान्स, म्युझिक या सगळ्याची खूप फॅन आहे. आणि माझ्यासाठी दोन अभिनेत्री, मराठीमध्ये रंजना आणि हिंदीमध्ये श्रीदेवी, यांची मी खूप फॅन आहे. त्यामुळे लहानपणापासून मी ह्यांचे सिनेमे बघून मोठी झाले, त्यामुळे कुठेतरी हे सगळं मला करायला यावेळेला मिळालं याचा आनंद आहे. आणि एक गायिका म्हणून एक आनंद आहे की तीन वेगवेगळ्या संगीतकारांसाठी एकाच सिनेमामध्ये 4 गाणी गायले आणि कम्प्लिटली वेगवेगळे जॉनर्स आहे. मी जसं म्हणले की आपल्या मराठीमध्ये इन्स्टिट्यूशन्स आहे. अमितराज इज अन इन्स्टिट्यूशन, चिनार महेश इज अन इन्स्टिट्यूशन, आणि शफात नॉट बिंग अ मराठी, त्यांनी एक मराठी गाणं केलं. प्रत्येकाबरोबर काम करण्याचा अनुभव वेगळा होता एक गायिका म्हणून, याचा खूप आनंद. आणि तुम्ही गाणी ऐकाल तर तुम्हाला ते लक्षात. खूप मस्त अंकुश येतोय 6 ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला, आणि हा अंकुश आणि ही रावी आता काय धमाल करणार आहे हे 6 ऑक्टोबरला कळेल. थँक्यू सो मच. प्रमोशनच्या निमित्ताने अजून गप्पा होणार आहे. थँक्यू सो मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू सो मच. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.